शिराळा तालुक्यातील रिळे येथील सुनील तानाजी गोसावी वय वर्ष 30 या तरुणाचा बिऊर येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत बिऊर पोलीस पाटील सीताराम पाटील यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोकरूड व शिराळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुनीलचा भाऊ संतोष याने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसातून समजलेली माहिती अशी, दुपारी सुनील भाऊ संतोष गोसावी, मावस भाऊ जगन्नाथ वसुरकर व सुभाष वसुरकर, मामा विठ्ठल घाडगे यांच्या समवेत शांतीनगर येथे आले होते. त्यावेळी सुनील आता पोहण्यासाठी गेला इतर काठावर होते. त्यांनी सुनीलला बाहेर येण्यास सांगितले. तो येत नसल्याने ते आम्ही जातो म्हणून रस्त्यावर आले. तोपर्यंत सुनील पाण्यात बुडू लागला हे त्या ठिकाणी मेंढरे घेऊन आलेल्या मेंढपाळाने पाहिले. त्यावेळी तो ओरडला. सुनीलचा भाऊ संतोष, मावस भाऊ जगन्नाथ, सुभाष व मामा विठ्ठल धावत खाली आले. तोपर्यंत सुनील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुनील हा इस्लामपूर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो अविवाहित आहे. त्याचे मूळ गाव इस्लामपूर असून गेले 15 वर्ष रिळे येथे स्थायिक आहेत. वडील मजुरी करतात तर आई बेंटेक्स दागिन्यांची फिरून विक्री करते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. चिलरी व बोराटीच्या सहाय्याने 2 तास त्याचा शोध सुरू होता, पण पाणी खोलवर असल्याने मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता कांदे येथील हनुमंत उर्फ सतीश गोसावी यांनी इनरवर बसून 1/2 तासात शोध घेतला. सायंकाळी 6:30 वाजता मृतदेह सापडला. मृतदेह सापडताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी रिळे व बिऊर येथील लोकांनी गर्दी केली होती. पुढील तपास वी पिरजपूत करत आहेत.